प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी असा विषय आला तर फक्त विरोधी पक्ष नेते बोलतात, पण तरी आपण या विषयावर सभागृह एक आहे, आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, याच्यावर आपल्याला एकच राहायचं आहे। त्यामुळे मीच विनंती आपल्याला करतो की आपण एक मिनिट त्यांना अपवाद म्हणून द्यावा, जागेवर बसा, या अपवादाला जागेवर बसा, जनरलाइज करण्याचं कारण नाही। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे भास्करराव कधी कधी असं त्या ठिकाणी भासवून देतात की तुमचाच निर्णय बरोबर होता, तुमचाच निर्णय बरोबर होता। भास्करराव, या विषयावर तरी सभागृह एक राहावं म्हणून मी त्यांना विनंती केली, तर तुम्ही त्यांच्यावर घेतो आरोप करताय कारण नसताना। पहिली गोष्ट, भास्करराव हे लक्षात ठेवा, या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला मान खाली घावायला लावेल कोणाच्या बापाची हिंमत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही। माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय योग्य मुद्दा या ठिकाणी मांडला आहे आणि पृथ्वीराज बाबांनी किंवा भास्करावनी देखील त्या संदर्भातलं महत्व आपल्यासमोर सांगितलेलं आहे। हा विषय महत्वाचाच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावरती बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच या ठिकाणी लढू, काय वाटेल ते झालं तरी सर्वोच्च न्यायालय